लग्नासाठी मुलगी दाखवून मायलेकांची 44,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 26 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील लिंगसा इथं घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. जालना शहरातील शांताबाई शेषराव चव्हाण यांनी या प्रकरणी आष्टी ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या ओळखीच्या असलेल्या चत्रभुज साहेबराव लोंढे यांना तक्रारदाराचा मुलगा शिवराज शेषराव चव्हाणच्या लग्नासाठी मुलगी असल्याचं सांगत फोन करून लग्नाच्या तयारीनं त्यांना बोलावून घेतलं. त्याच्या सांगण्यावरून ते गेले असता मायलेकांची 44,000 फसवणूक केली आहे. दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. लग्न करण्यासाठी मुलगी देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध 4 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये फिर्यादी शांताबाई शेषराव चव्हाण यांचा मुलगा शिवराज यांचे लग्न त्यांना करायचे होते, पण परंतु मुलगी मिळत नसल्याने ते मुलीच्या शोधात होते. तर त्यावेळेस त्यांना छत्रभुज लोंढे नावाच्या इसमाने फोन केला, लग्नासाठी मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. फोन करून लग्नाच्या तयारीनेच त्यांना त्यांनी बोलून घेतले. त्यासोबत ज्ञानेश्वर पराडे नावाचा आणखी एक किसम होता आणि मुलगी सातून आहे ते असल्याचे त्यांनी सांगितले. तेथून लोंढे आणि ज्ञानेश्वर पराडे हे त्या शांताबाई आणि शिवराज यांना सातवण्याला घेऊन आले. त्यानंतर त्यांनी तेथे हजर असलेले संजय जाधव आणि ज्ञानेश्वर पवार, संजय जाधव हा मुळात संजय राठोड होता, परंतु त्याने संजय जाधव असे नाव सांगितले होते आणि मुलीचे नाव हे कविता राठोड होते, परंतु तिने नाव खरे सांगितले नव्हते. तर त्यांचे सांगितल्याप्रमाणे सातून येथे त्यांनी 1,00,000 रुपये लग्न करण्यासाठी ठरले होते, परंतु त्यांनी रोख रक्कम त्यांना 30,000 रुपये दिली संबंधितांना आणि 30,000 रुपयांनी त्या मुलीच्या अंगावर दागिने दिले. ते 14-15 हजार रुपयाचे दागिने होते. त्यानंतर त्या मुलींच्या अंगावर दागिने चढवले. ते 30,000 रुपये ज्ञानबा पवार आणि संजय राठोडने घेतले. संजय राठोडामुळात संजय जाधव म्हणून स्वतःला सांगत होतो त्यांना आणि मुलगी ही मराठा असल्याचे सांगत होते ते. त्यानंतर तेथे त्यांनी शिवराजांनी त्यांच्या आईला सातून येथे नेऊन सोडले छत्रभुजाने आणि ज्ञानबा आणि संजय राठोडे मुलीला घेऊन येतो म्हणले ते, परंतु ते पाठीमागून आले नाही. ते सेलगाव इथे जाधव पोहोचल्यानंतर त्याच्या दुकानात दुचाकीतलं पेट्रोल संपलं, परंतु तो पेट्रोल संपल्याचं निमित्त सांगून जो निघून गेला तो परत आलाच नाही काय. आणि ते फिर्यादींच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. मग ते आरोपी ज्या ठिकाणी मुलींना पैसे दिले होते, आरोपींना फिर्यादींनी पैसे दिले होते, त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी ते घर बंद दिसलं. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शोधाशोध केली. तिथं त्या आरोपींचे आधार कार्ड आय कार्ड वगैरे मिळाले, तर त्यांचे नाव ते नसून दुसरेच नाव असले. त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आष्टी पोलीस ठाणे देऊन फिर्याद दिली. तर ती फिर्याद 4 प्रमाणे दाखल असून आरोपींना पोलीस नायक सूत्रे व आम्ही तसेच इतर स्टाफ पोलीस स्टेशनचे यांनी अटक केली आणि त्यांची कोर्टाने PC दिली. PC नंतर त्यांच्याकडून सदरचा मुद्दामाल रिकव्हर करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख रक्कम 30,000 रुपये रिकव्हर करण्यात आलेली आहे.